राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. पेठ तालुक्यातील तोंडवळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिदमाळ या 100 ते 150 लोकसंख्या वस्तीवर गेल्या 8 दिवसांपासून तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत होत्या. गेल्या 8 दिवसांपासून तेथील माणसे विकत पाणी घेत होते. घरातील सर्वच गरजा त्या पाण्यावर अवलंबून असतात. येथील जनावरांना सुद्धा विकत पाणी घेऊन पाजावे लागते आहे. हे गाव डोंगरावर असल्याने जवळपास कोठेही पाण्याचा स्रोत नाही. मग पाण्यासाठी अंदाजे 2.5 ते 3 किलोमीटर वर असलेल्या चाफा चापाडा येथून पाणी आणावे लागत होते. तालुक्यातील तोंडवळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शिदमळ गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. शासनाने त्वरित टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. याची दखल घेत अखेर आज प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. गटविकास अधिकारी यांनी पाणी टंचाई दूर करण्यासाठी 2 दिवसात टँकरने पाणी पुरवठा केला जाईल असं आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण केलं आहे. शिदमाळ गावातील महिलांच्या पाठपुराव्यास यश आलं आहे. पेठ पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याबद्दल शिदमाळ गावातील ग्रामस्थ, महिला वर्ग, जलपरिषद, मित्र परिवार, पेठ यांच्याकडून प्रशासनाचे व पत्रकार बंधूंचे अभिनंदन तसेच आभार व्यक्त करण्यात आले. महिलांना पाण्यासाठी सहकार्य मिळत राहून डोक्यावरील भार कमी करण्यासाठी प्रयत्न करावे ही तालुक्यातील अधिकारी वर्गास विनंती असल्याचंही सांगण्यात आलं. यावेळी मीरा चौधरी, सीता इंपाळ, लता इंपाळ, जिजा इंपाळ, कमल इंपाळ, निर्मला इंपाळ, रोहिणी इंपाळ, ताई इंपाळ, विमल इंपाळ, पुष्पा इंपाळ, श्रीमंता इंपाळ, मोहना रानडे आदी महिला पाणी विहिरीत सोडण्याच्या वेळी उपस्थित होत्या. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी पेठहून गणेश सातपुते. नमस्कार, मी रोहिणी वसंत माळगावे. मी शिदमाळ या गावात रहिवासी असून आमच्या गावामध्ये पाणी टंचाई असल्यामुळे आम्हाला आमचं गाव शिदमाळ या गावास टँकर सुविधा देऊन पाणी पुरवठा दिल्याबद्दल माननीय गट विकास अधिकारी व तोंडवळ या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांचे पण आम्ही आभार मानतो. तसेच जलपरिषद संघटना व प्रबंधभूमी न्यूज चॅनलवाले यांचे पण आम्ही खूप खूप मनापासून आभार मानतो. त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.